मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही गेले अनेक दिवस विविध कारणांसाठी चर्चेत आहे. विशेष करून ती गरोदर होती आणि गरोदरपणात तिने केलेलं फोटोशूट असेल किंवा तिचं झालेलं ट्रोलिंग असेल याबद्दल ती सतत या 9 महिन्यात चर्चेत राहिली. नुकतंच म्हणजे 3 ऑगस्टला एका गोंडस बाळाला तिने जन्म दिला. त्यानंतर पुन्हा एकदा तिने एक पोस्ट शेअर केली आहे आणि ही पोस्टसुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाळंतपणावरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच गाजताना दिसतीय. या पोस्टमध्ये उर्मिलाने बाळंतपण नॉर्मल झालं की सिझेरियन या विषयावर भाष्य केलंय आणि तिची ही पोस्ट नक्कीच डोळ्यात अंजन घालणारी ठरतीय. तिनं तिचा बाळंतपणानंतरचा एक फोटो शेअर केलाय आणि या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की अजून 100व्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट. मी याचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेता देऊ शकते, परंतु इतर स्त्रियांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो, कारण यातही तिची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केलं जातं. माझं सी सेक्शन झालं, डिलिव्हरीनंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरूप आहोत, पण तरीही सीझर होण्याची माझी कारणं खालीलप्रमाणे. माझा ओटीपोटाचा कमरेचं हाड, साचा आणि बाळाचे डोके हे समान मापाचे नव्हते. बाळाचे डोके हे मोठे असल्याकारणाने गर्भारपणात कितीही व्यायाम किंवा योग्य आहार घेतला तरीही अशा वाढ झालेल्या बाळांची नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसते. याचे कारण अनुवंशिकता. 2, बाळाच्या भोवती 2 नाळ गुंडाळली गेली जी एमर्जन्सी नव्हती, पण त्यामुळे त्याला बाहेर येणं किंवा खाली घसरणं केवळ अशक्यच होतं. प्रेग्नन्सी डायट, प्रेग्नन्सीमधील व्यायाम हे चोख पार पडून मीही नॉर्मल डिलिव्हरी होण्याच्या प्रयत्नात होते आणि नॉर्मलसाठीच प्रयत्न करायला हवा, परंतु कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलिव्हरी ही तितकीच नॉर्मल आणि नैसर्गिक आहे. त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. नॉर्मल असो वा सी सेक्शन, बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे, असं तिने म्हटलंय. आणि तिने या पोस्टमधून एक अतिशय गहन विषय पुन्हा एकदा हाताळलाय. सिझेरियन झालं असून ती नॉर्मल गोष्ट आहे हे चाहत्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न केलाय. तर या सगळ्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.